आपल्या मर्जीतले ताटाखालचे अधिकारी बसवायचे आणि त्यांच्या मार्फत ब्लॅकलिस्टेड कंपन्यांना आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षेचं कंत्राट द्यायचं, म्हणजे जेणेकरून पदभरतीमध्ये वसुलीचा घोडेबाजार चालवण्याची आघाडी सरकारची परंपरा यांना राखता आली पाहिजे. आरोग्य मंत्र्यांचे कारनामे आरोग्य विभागाच्या या पदभरतीच्या घोटाळ्यामुळं पुराव्यानिशी सिद्ध झालेले आहे. हे सरकार आता अधिकृतरित्या वसुली सरकार म्हणून मान्यता प्राप्त झालेलं आहे. होतकुरू विद्यार्थ्यांचा उमेदवारांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागे दोरे थेट आता मंत्रालयापर्यंत पोहोचलेले आहेत आणि या पेपर फुटीच्या लिंक आरोग्य मंत्र्याच्या जिल्ह्यापर्यंत जाऊन पोहोचल्यात. म्हणजेच या सगळ्या घोटाळेबाजीला राज्य सरकारचं अभय होतं का असा सवाल आता महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये उपस्थित होतोय. आरोग्य मंत्र्याचा वा घोटाळेबाजाचा नेमका संबंध काय आहे हे जनतेला कळालं पाहिजे, कारण हे प्रकरण म्हणजे सगळी यंत्रणाच पोखरलेली आहे. या गंभीर घोटाळ्याची आरोग्य मंत्र्यांसहित न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे आणि जर असं झालं नाही, राज्य सरकारनं जर या विषयामध्ये टाळाटाळ केलीच तर आम्ही हे प्रकरण सीबीआय पर्यंत घेऊन जाऊ.